झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅगचा अहवाल फेटाळण्याच्या चर्चेवर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला। एकीकडे 16 एप्रिलला अहवाल मांडण्याच्या गोष्टी करता आणि दुसरीकडे अहवाल फेटाळण्याच्या गोष्टी करता आणि कॅग अधिकाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीसही बजावता, याबाबत सरकारनं नक्की भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विरोधकांनी केली। 16 तारखेला अजितदादांनी सभागृहात सीएजीचा अहवाल मांडतो असं म्हटलेलं आहे आणि तो 16ला जर मांडायचा नसेल तर ऍडव्होकेट जनरलचं आम्ही मत मागवलंय, ते याच्यावर आम्हाला सांगतील की कॅबिनेटने आधी मान्य करायचा का नाही करायचा, मग तो मान्य केल्यावर पटलावर येतो का, आम्हाला रिजेक्ट करायचा अधिकार आहे का, अशी चर्चा चालू असल्यामुळे आम्ही आणू शकलो नाही। हे कारण बहुधा तयार करण्याचा प्रयत्न सरकार करतंय अशी शंका मात्र आज आम्हाला ही झालेली चर्चा जर खरी असेल तर आमच्या मनात त्यातली आलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।